समितीच्या कोविड संजीवनी पुरस्कार वितरण आणि महिलांसाठी पडवेल संघर्ष समितीची आता मोठ महिलांची सुद्धा मानली जाणार आहे. आणि आजच्या उपस्थितीवरून आपल्या लक्षात आलं असेल की ही महिलांचं सक्षमीकरण खऱ्या अर्थानं जर करायचं असेल तर ते काम संघर्ष समितीने केलं आणि त्याच्यासाठी हळदी कुंकू समारंभाचं आपण आयोजन केलं आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ज्यांचा अतिशय मृदू स्वभाव आहे, म्हणजे कुणालाही चुकूनही नाजूक ओळखायला ओढायचा नाही असा ज्यांचा शांत स्वभाव आहे, ते सन्माननीय आमदार साहेब माननीय बाळराव पाटील साहेब, माननीय आयुक्त साहेब ज्यांनी महाराष्ट्रात एक प्रशासकीय अधिकारी म्हणून नाव गाजवले, ज्यांनी धुळे महापालिका इतकी गाजवली की त्यांच्या कीर्तीचा सुगंध आजही धुळ्यापासून पनवेल पर्यंत दरवळत आहे, ते सन्माननीय आमचे मित्र आयुक्त सुधाकर देशमुख साहेब, या कार्यक्रमाचे नियोजित प्रमुख पाहुणे सन्माननीय प्रशांत भाऊ पाटील जे महाराष्ट्र राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव आहेत आणि रायगड राष्ट्रवादीचे निरीक्षक आहेत, पनवेल संघर्ष समितीचे सल्लागार आणि ज्यांच्या विचारानं, कारण संघटना म्हटलं की विचारांचं अधिष्ठान असलं पाहिजे, एक वैचारिकतेची मांड असली पाहिजे, एक साहित्याचा असा गाभा असला पाहिजे आणि हा गुलमोहर फुलवत असताना आम्हाला सर्वांना आशीर्वाद देणारे जे काही चरण आहेत की कुसुमाग्रज म्हणतात की प्रेम कुणावर करावं तर प्रेम कुणावरही करावं भीष्माचार्यांच्या पवित्र चरणांवर करावं असं पनवेलसाठी चरण असणारी ही डॉक्टर भक्तिकुमार दवे यांना आम्ही खरं भीष्माचार्य म्हणतो. 78व्या वर्षी सुद्धा ते आमच्या सोबतीनं काम करतायत तर त्यांच्यासाठी खरंच एक टाळ्याचा कडकडाट झाला पाहिजे. ज्यांनी या कोविड काळात अतिशय तारतम्य बाळगून पनवेल उपजिल्हा रुग्णालय आणि महापालिका दोन्ही आस्थापनांचं समन्वय साधलं आणि माझ्यासारख्या शेकडो कार्यकर्त्यांचे शिव्या शाप खाऊन ज्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे नेताने कोविड सेवा दिली ते माझे अधीक्षक उपजिल्हा रुग्णाचे डॉक्टर एमापल्ले सर, आपल्याला सांगायला आणखी एक आनंद वाटेल की डॉक्टर स्वाती नाईक इथं आहेत. गेल्या 11 वर्षानंतर आम्ही पहिल्यांदाच भेटतोय, म्हणजे त्यांची नियुक्ती पनवेलमध्ये व्हावी म्हणून प्रचंड मेहनत करावी लागली पनवेलचे मंत्रालयाने, ते आम्ही केलं. तुमच्या सेवेसाठी त्यांना पुन्हा सेवेत आणलं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय आयुक्त साहेब आणि आदरणीय डॉक्टर यमापल्ले सर या दोघांच्या नेतृत्वाखाली जिल्हा शल्य चिकित्सकांच्या नेतृत्वाखाली आपण कोविड महिला गर्भवती रुग्णालय चालू केले. तिथं जवळजवळ त्यांनी आत्ताच्या डेटला या 3.5 महिन्यात 70 आसपास विनामूल्य डिलिव्हरी केलेली आहे आणि हे आमचं फक्त फोनवर होतं, ही केस आली ती आली असं झालंय, पण प्रत्यक्ष आम्ही 11 वर्षानंतर आज भेटतोय त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद होतोय. तळेकर साहेब, विजय तळेकर साहेब या ठिकाणी आले, तहसीलदार म्हणून ते नव्यानं रुजू झाले पनवेलला आणि आता पनवेलची संस्कृती त्यांना अंगावर घ्यायची आहे, म्हणजे हा कार्यक्रम अजिबात पॉलिटिकल नाही असं मी त्यांना सांगितलंय, कारण काही ठिकाणी ग्रामीण भागात निवडणूक असल्यामुळं आणि आमची संस्कृती आणि संस्कृती असावी लागते, आमची संस्कृती ही सामाजिक देहभान जपण्याची आहे, त्यामुळे 100% समाजसेवा, जिथं लाभ असेल तिथं राजकारण असं आमचं धोरण नाही, त्यामुळे या व्यासपीठावर एकही शब्द माझ्या सहित एकही माणूस राजकारणावर आज बोलणार नाही. आज प्राणसाहेब येणार होते परंतु पनवेलच्याच एका प्रकरणात माननीय वडेट्टीवार मंत्री, पुनर्वसन मंत्री, आदिवासी विकास मंत्री त्यांच्याकडे बैठक लागली, ते आहेत आणि सुदाम पाटील साहेब आहेत व्यासपीठावर, सर्वच माझे सहकारी आहेत. मला आज आनंद होतोय की आम्ही कोविडमध्ये जे काम केले ते आपण आपल्यापर्यंत पोहोचलेले आहे. पनवेल संघर्ष समिती असेल अथवा मी स्वतः असेल
मला सांगायला आनंद वाटतो आदरणीय व्यासपीठाला मी अगदी नम्रपणे अगदी विनयशीलपणे सांगू शकेन की महाराष्ट्रामध्ये आमच्या हातून जी सेवा घडली किमान 65 ते 70 लाख रुपये कोविड रुग्णांची बिल कमी करून देण्याचं भाग्य आम्हाला लाभलं आणि कोविड काळात आपण प्रत्येकाने घर चालवले प्रत्येकाला माहिती आहे की आर्थिक परिस्थिती काय होती आणि अशा अवस्थेत रुग्णांचं हॉस्पिटल दे पाहणं त्यांना जवळजवळ 700 ते 800 म्हणजे डॉक्टर एमपल्ले सर साक्षीदार आहेत सगळे त्यांची डॉक्टर टीम साक्षीदार आहे 2:30 ते 3 त्यांना फोन करून 5 रात्री पेशंट आम्ही ऍडमिट करून घ्यायचं कुठल्याही डॉक्टर कुठल्याही परिचारिका कुठल्याही कर्मचाऱ्याने एकानेही नाक मुरडलं नाही अतिशय प्रामाणिक सेवा केली आणि त्याच्यामुळं पनवेल संघर्ष समितीने कोविड सेवा केली म्हणून आम्ही तुमचा सत्कार करतोय आज काय झालंय आज तुम्ही काम केलंय म्हणून लोकांना उंची वरवायचे म्हणून त्यांनी कार्यक्रम चालू केले की कोविड योद्धा द्यायचे आम्ही तसं नाही करत आधी केले मग सांगितले आम्ही आधी काम केले म्हणून तुमचा सत्कार करण्याचा आमचा आम्हाला अधिकार असला तरी तो अधिकार न घेता आम्ही अगदी नम्रपणे तुमच्या पुढे नतमस्तक आहोत आम्ही तो तुम्हा पुढे तृणवत गवतासारखे नतमस्तक आहोत आणि म्हणून तुमचा हा सत्कार सोहळा केलाय खर तर हा कार्यक्रम आपण नाट्यगृहात घेणार होतो कारण या ठिकाणी गर्दी बसताना सोशल डिस्टन्सिंग आयुक्त साहेबांचा सकाळीच मला मेसेज आला की राज्य शासनाचे नियम पाळा मी म्हटलं सर आदेश आता त्यांना मी सांगणार थोडं दुर्लक्ष केलं तरी चालेल कारण काय होतं की या हा नाट्यगृहात करायचं होतं पण नाट्यगृहामध्ये अचानक आपल्याला काहींची तारीख 5 आली 2 दिवसापूर्वी 48 तासात आपल्याला हा कार्यक्रम आपण घेत आहोत आणि 48 तासाचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून मी जी मागच्या महिन्यात घोषणा केली की पनवेल मध्ये जे शासकीय कर्मचारी आहे सामाजिक संस्था आहे त्यांचं टप्प्याटप्प्याने आम्ही कोविड संजीवनी पुरस्कार देऊन 1000 कोविड योद्ध्यांचा सन्मानपूर्वक गौरव करणार आहोत आणि आपल्याकडे किमान 1000-1200 नक्कीच असतील कारण आम्ही निर्णय व्यक्त करतो कारण आम्ही तुमची कुठलीही व्यवस्था कोविड काळात करू शकलो नाही आणि कोणीही सामाजिक संस्थांवर राजकीय नेत्यांवर कुठल्याही कोणावरही अवलंबून न राहता आपण कर्तव्य कसूत केली नाही आणि त्यामुळं काय झालं की वैचारिक मतभेद झाले म्हणजे बऱ्याच वेळा मी आदरणीय आयुक्त साहेबांशी इतकं भांडलोय मी त्यांना काल सांगितलं साहेब तुम्हाला कार्यक्रमाला यायला पाहिजे आता आमचं दोघांचं एवढं भांडण आहे पण आम्ही अत्यंत प्रीतीचे म्हणजे प्रेम कधी होतं एक तर प्रीतीचं एक नीतीचं आणि एक कामाचं आता मी कुठली महापालिकेची कामं घेत नाही त्यांना म्हटलं तुम्ही निश्चिंत राहा माझं नीतीचं आणि प्रीतीचं प्रेम तुमच्यावर असेल पण मी तुमच्यासाठी त्यांच्याशी मांडलो हे म्हणाले बाबा मला समजून घ्या अतिशय उत्तम काम त्यांनी केलंय मला त्यांच्याबद्दल सांगावं लागेल की आमदार साहेबांना माहिती आहे आमदार साहेबांनी त्यांच्या 2-3 बैठका घेतल्या आल्यानंतर की उत्तम काम केलंय आणि माझं एक आहे की माझं स्पष्ट वक्ते पण आपल्यातील बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे मी कलेक्टर मॅडमशी म्हणलो तुमच्यासाठी की नाही मॅडम हे झालं पाहिजे कारण माझा त्याच्यात स्वार्थ नव्हता मला पनवेलच्या जनतेचं मला त्यांच्यासाठी कार्य करायचं होतं तर यांचाही स्वार्थ नव्हता त्यांनाही कुठेतरी शासनाची चौकट होती परंतु काल अतिशय वाईट होता हे शैलेश गायकवाडांना मी झोपू दिलं नाही कधी त्यांना सांगायचो मला आत्ता अंत्यसंस्कार करायचे आहेत 3:00 वाजले माहीत नाही कोविडची डेड बॉडी झाली आपल्याला अंत्यसंस्कार करायचे आहेत शैलेश गायकवाडांनी गेल्या 7 महिन्यात अंत्यसंस्कारासाठी माझा एकही फोन चालला नाही सॅनिटायझरिंग करायचं असेल मला ज्या ज्या बिलिंगचे फोन आले मी त्यांना प्रत्यक्ष सांगितलं की असं असं करायचं आहे त्यांनी केलं अगदी कसल्याही प्रकारची फवारणी असेल त्याशिवाय इतर जी काही मदत असेल आम्ही सुरुवातीला तर कोविड सुरू झाल्यानंतर शैलेश गायकवाड आणि मी टक्क्यावरच्या त्या डम्पिंग ग्राउंडला गेलो मी म्हटलं रोग फार वाईट आहे सुरुवातीला आम्ही दोघांनी मिळून ते डम्पिंग ग्राउंड आम्ही ते क्लिअर करून घेतलं तिथनं जी सुरुवात केली ती आत्ताही कोविडचं चालू आहे आत्ताही तुम्हाला सांगायला हरकत नाही काल परवा आपण अलिबागच्या रुग्णाचे 2 लाख अपोलो हॉस्पिटलमध्ये जसं कमी केले
तसे आता या क्षणाला सुद्धा 1.5 लाख रुपये आपण कमी केले. मी तुमच्याशी तुमचं स्वागत करत असताना माझं कोविडच्या रुग्णांसाठी मदत करणं चालू होतं. आणि म्हणून पनवेल संघर्ष समिती ही तुमच्या कुटुंबातली एक समिती आहे. हे तुम्हाला करायचंय, तुमच्यासाठी करायचंय. आणि 1000 योद्ध्यांचा जो पुरस्कार आहे, मला प्रत्येकाच्या घरी जाऊन किंवा प्रत्येकाच्या कार्यालयात जाऊन एखादं प्रशस्ती पत्रक देताही आलं असत, परंतु आम्ही म्हटलं नाही. ज्यावेळी कोविडच्या काळात कोणी घरातला माणूस बाहेर पडत नव्हता, घरातली माणसं अगदी जवळ येत नव्हती, अतिशय बिकट काळात तुम्ही यमदूताला सोबत घेऊन फिरला, कार्य केलं आणि नुसतं काम केलं नाही, युद्ध लढलं, युद्ध जिंकलं आणि अनेकांना तुम्ही जीवदान दिलं. म्हणून आम्ही कोविड योद्धा पुरस्कार नाही ठेवला, आम्ही कोविड संजीवनी हे नाव दिलंय की तुम्ही अनेकांना जीवन जगायला सुरुवात दिली, जीवन जगण्याची संधी दिली, त्यांच्या आयुष्यात एक वेगळा सुगंध पुरवला. आणि म्हणून हा कोविड संजीवनी पुरस्कार देताना मला मनापासून आनंद होतोय. मी कार्यक्रम उशीर होतोय म्हणून पुन्हा एकदा आपली दिलगिरी व्यक्त करतो, पण कुठल्याही क्षणी अतिथीताई येतील, तोपर्यंत आपण माननीय बाळासाहेब पाटील अंदाज साहेब असतील आणि आदरणीय व्यासपीठ यांच्या वतीने कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे. पण माझ्या महिलांसाठी तुम्ही व्यासपीठ, माननीय व्यासपीठ, निश्चितपणे येत्या 5-6 महिन्यात काहीतरी करतील असं ठोस आश्वासन दिलं. या सगळ्या माता भगिनी तुम्हाला आशीर्वाद देतील. आणि ह्या बाजूला डाव्या बाजूला जे बसले, आमच्याकडे जनसी वृत्ती समाजकारणात नाही, त्याच्यामुळे त्यांचेही सहकार्य तुम्हाला लागेल. आणि तुम्ही आयुक्त साहेब जेव्हा केव्हा पनवेलहून मुंबईला जायला येतील, पुण्याला जायला येतील अशी ग्वाही देतो. आणि सर्व व्यासपीठाला धन्यवाद देऊन माझं प्रास्ताविक संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें.